डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव व मोहन ठुसे नेत्र रुग्णालय नारायणगाव तसेच भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा जुन्नर यांच्या सहकार्याने डॉक्टर गंभीरमल कर्णवट यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर जुन्नर या ठिकाणी संपन्न झाले. यामध्ये मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी हजेरी लावली होती. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य व भाजप नेत्या आशाताई भुसके यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा परिषद सदस्य भाजप नेत्या आशाताई भुसके त्याचप्रमाणे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे त्याचप्रमाणे ज्यांचा वाढदिवस होता ते डॉक्टर गंभीरमल कर्णवट यासोबतच भाजपचे अनेक कार्यकर्ते त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक व डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे डॉक्टर व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. ब्यूरो रिपोर्ट विघ्नहर टाइम्स जुन्नर. Thank you.
असं नाही आणि नेहमी डॉक्टरांचा सल्ला ऐकायचा बाकी कोणाचा ऐकायचं नाही का मी त्यांना सांगित नॉर्मली आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये ऑपरेशन न करण्याचे अनेक कारण आपल्याकडे रुग्ण सांगत असतात त्यातलं एक कारण म्हणजे बऱ्याच वेळाला अशिक्षितपणा असतो त्याच्याबद्दलची मोठी बुद्धीबद्दलची माहिती नसते दुसरी गोष्ट काही मंडळी काही रुग्ण घाबरतात ऑपरेशन करायचं म्हणजे चिरफाड होते रक्तस्राव होतो टाके पडतात आता आपण नवीन पद्धतीने जे ऑपरेशन करतो हे पूर्ण बिना टाका आणि महिन्याला आपण साधारण आपल्या हॉस्पिटलमध्ये 400 ऑपरेशन्स करतो त्यामुळं घाबरण्याचं कोणालाच खरं म्हणजे काही कारण नाही तिसरी गोष्ट बऱ्याच वेळेला घरच्या लोकांचं काहीतरी त्याच्यामध्ये हे असतं त्याच्यामध्ये त्यांना माहिती नसते किंवा गैरसमज असतात घरचे लोक म्हणतात नाही नाही तुमचं तुम्हाला अज्ञान असतं त्याच्यामध्ये तुम्हाला डायबिटीज आहे तुम्हाला ब्लड प्रेशर आहे तुम्हाला काही हृदयरोग आहे त्याच्यामुळे तुम्ही ऑपरेशनला जाऊ नका अशा प्रकारचं जे गैरसमज आहेत हे पूर्ण चुकीचे आहेत मोतीबिंदूचं ऑपरेशन अतिशय सोपं आहे आत्मविश्वास निर्माण ठेवा रुग्णांनी स्वतःचा जर आत्मविश्वास चांगला असेल तर आपल्याकडे बघा ना महिन्याला 400 ऑपरेशन आपण करतो याचा अर्थ ही सगळी आपल्याच भागातली मंडळी आहे आणि सगळी वयस्करच मंडळी असतात मोतीबिंदू हा साधारणपणे 50-55-60 पुढेच मोतीबिंदू होतो त्याच्यामुळं ह्या वयातच ते ऑपरेशन होतात आणि ती चांगल्या प्रकारचे ऑपरेशन होतात त्यामुळं मला असं वाटतं की घाबरण्याचं कुठलंही कारण ऑपरेशनला नाही आपण ऑपरेशन नंतर साधारण 2 तासामध्ये रुग्णाला घरी सोडतो अशा प्रकारचं ऑपरेशन आपलं असतं आणि घाबरण्याचं कारण तुम्ही लोकांना सांगू शकता प्रत्येक ठिकाणी जाऊन मला बघा मला सांगितलं होतं हे महत्वाचं आमच्या पाबळून कितीतरी पेशंट येतात डॉक्टर साहेबांकडे ओके खूप खूप फाउंडेशनच्या वतीनं डॉक्टरांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी साईंच्या नेतृत्वाखाली शिबिर आयोजित केलेलं आहे सकाळपासून आम्ही पाहतो प्रचंड गर्दी झालेली आहे आणि या ठिकाणी डॉक्टरांचं हे निमित्त आहे परंतु डॉक्टर दरवर्षी कुठल्या ना कुठल्या गावाला जे त्यांच्या वाढदिवसाला इतर कार्यक्रम न करतात दरवर्षी निमित्त शिबिर घेतात आणि प्रत्येक गाव आजूबाजूच्या सर्व खेड्यांनी शिबिर झालेली आहे परंतु आज त्यांनी जुन्नरमध्ये शिबिर घेतलेलं आहे तेव्हा डॉक्टरांना मी उत्तम आरोग्य आणि त्यांच्या आयुष्यात शतायुष्य हो अशी मी सर्व जुन्नर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी ताईंच्या शुभ असते डॉक्टरांना सर्व भारतीय जनता पक्षाच्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ट्रिपल त्यांना पुष्पहार आणि आठवण करावा अशी मी विनंती करतो आणि या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा अशी विनंती करतो त्या ठिकाणी सर्व डॉक्टर जोडले आहेत सुनील शाह आहेत उदाजी नवले आहेत धनेश्वर संचिती आहेत डॉक्टर डोळे साहेब आहेत स्वतः आणि डोळे साहेबांबद्दल आपण काय बोलणार महाराष्ट्रात असं मागचं आम्ही कमी बघितली ते इतके लोकांना आजपर्यंत आपल्या तालुक्यात त्यांनी तपासले निस्वार्थी सेवा करतात काहींना मी तेच म्हणतो अशी लोक आपल्याला आज संघटित आहेत जाईट आहेत आणि डॉक्टरांचं खरंच मनापासून कौतुक करावं लागेल कारण डॉक्टर इतके दिवसांच्या विषयावरती पळतायत काम करतायत इतके असं वाटतं इतके वर इकडे आहेत ते प्रत्येक माणसाला 5-5-6-6 फोन करतायत आपल्या बी कार्यकर्ते आता याच्या पुढे लक्षात ठेवा का आता आपल्या पहिल्यासारखे काम आपले कार्यक्रम होणार नाही पाई असल्यामुळे तालुक्यात प्रचंड जिथं विधान तिथं गर्दी होणार आहे म्हणून कार्यक्रम करताना 2 दिवस मीटिंगा घेऊन त्याच्यावर कसा कार्यक्रम करायची कशी आखणी करायची या सगळ्या गोष्टी आपल्याला आता कराव्या लागल याच्यानंतर कार्यक्रम 2 दिवस लेट पण अजून व्यवस्थित सुशोभित कसा होणार चांगला कार्यक्रम कसा होणार हे सगळ्यांनी ठरवायला पाहिजे आणि आत्ताच ताई आलेले आहेत आता बाकीच्या सुद्धा ताई करते कार्यक्रमाबद्दल सगळ्या पक्षातर्फे आपल्या तालुक्यातर्फे ताईंतर्फे सगळ्यांतर्फे डॉक्टरांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा एवढं सांगून थांबतो जय जय महाराज वाढदिवसाचा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुमचा वाढदिवसाचा कार्यक्रम आपण करू मागे पण मला न सांगता काही कार्यक्रम असा अरेंज केला सगळ्या तालुक्यातले कार्यकर्ते आले आणि मला 1 वाजता सांगितलं की तुमचा वाढदिवस आहे आज म्हणजे बरोबर आहे मग तुम्ही इथं मीटिंग चाललेली आमची मी ताबडतोब या मीटिंगमध्ये मी तिथं गेलो तर
म्हणलं की मी एकटेच काय आलं ताईला काय येणार म्हटलं काय तिथं काय काम आहे नाही म्हणलं तुमचा वाढदिवस आम्ही सगळं साजरे करणार संपूर्ण तालुक्यातले लेडीज जेंट्स आले होते म्हणजे आहेत साखरेदार सुनील भाऊ आहेत तो कार्यक्रम केला पण मला त्या कार्यक्रमामध्ये विशेष रस नाही मी दरवर्षी माझ्या का वाढदिवसाच्या दिवशी कुठे कुठेतरी नेत्र शिबिर घेतो डॉक्टर डोळेंनी जे सांगितलं ते अतिशय चांगला उपक्रम आहे त्यांच्या मनात तसं त्यांच्या बोलण्यावरून सगळं दिसून आलो आणि ज्या डोळ्याच्या नेत्र तपासणी शिबिर आणि मोतीबिंदू ऑपरेशन याच्यासाठी आपल्या तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी धीरेने भाग घ्यावा त्यांना काय मदत पाहिजे ती मी सदैव करायला तयार आहे आणि मी असं म्हणजे डॉक्टर टोळेला ताईला अशोर करतो की पुढच्या वर्षी आतापर्यंत होतो माझ्याकडे 50 नावं आलेले की आमच्याकडे शिबिर घ्या एक वर्षामध्ये मिनिमम 50 ते 51 शिबिर आपण घेऊ अशी मी खात्री देतो आणि सगळ्यांनी या कामामध्ये मला जे काही सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचा मी ऋणी आहे डॉक्टरांना दीर्घायुष्य लाभो ही आपल्या सर्वांची इच्छा ताईच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवली आणि डॉक्टरांचं असंच आयुष्य वाढत राहो ते शतायुष्य हो अशी मी माझ्या कुटुंबियातर्फे जैन समाजातर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि आज हे शिबिर आपलं संपूर्णपणे सक्सेस करण्यासाठी डॉक्टर डोळे फाउंडेशनने जे आपल्याला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आलेले सर्व पेशंट आणि हितचिंतक या सर्वांचे मी पक्षातर्फे आभार मानतो आणि सांगतो जय हिंद
गेल्या 40 वर्षांमध्ये आपण आतापर्यंत अशा प्रकारची 25,000 शिबिरं आयोजित केलेली आहेत वेगवेगळ्या माध्यमातून. मला सांगायला आनंद वाटतोय की आपल्या फाउंडेशनच्या वतीनं आजपर्यंत 1.5 लाखाच्या पुढे मोतीबिंदू शस्त्रक्रिया आपण केली आहे. या सगळ्याचा एकच उद्देश एकच आहे, त्या ग्रामीण भागातल्या आपल्या बांधवांना आपल्या भगिनींना अंधत्वापासून दूर करायचं, त्यांना त्यांचं काउन्सिलिंग करायचं, त्यांना सांगायचं मोतीबिंदू हा आजार बरा होणार आहे, तुमचं ऑपरेशन छोटस ऑपरेशन असलं ते केल्यानंतर हे मोतीबिंदूमुळे आलेलं अंधत्व तुमचं जाऊ शकतं, ही त्यांना हा त्यांना विश्वास देणं, मला असं वाटतं हे या शिबिराचं आजचं मुख्य उद्देश असावा असं मला वाटतं. बऱ्याच वेळेला असं होतं की ही मंडळी घाबरतात, या मंडळींना ही मंडळी शेतकरी मंडळी असतात, आदिवासी असतात, अशिक्षित असतात, त्यांना बऱ्याच वेळेला काउन्सिलिंग करायला लागतं, माहिती द्यायला लागते. काउन्सिलिंग केल्यानंतर ही मंडळी तयार होतात आणि त्यांना एकदा दृष्टी प्राप्त झाली की त्यांना खूप समाधान असतं. मला असं वाटतं मी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मागं सुद्धा 2-3 कार्यक्रमामध्ये मी हे आवाहन केलं होतं की आपण जेव्हा काही एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या वयस्कर माणसाचं जेव्हा आपण ऑपरेशन करतो तो ऍक्च्युली परावलंबी झालेला असतो, अंधत्वामुळे तो एका जागी बसलेला असतो, त्याला जेवण द्यायला त्याला त्याच्या संघात बाथरूमसाठी त्याला कोणाची तरी मदत लागत अशा परिस्थितीतल्या त्या माणसाला किंवा त्या भगिनीला आपण जेव्हा त्याचं ऑपरेशन करतो आणि तेव्हा त्याला दिसायला लागतो तेव्हा तो पूर्ण स्वावलंबी होतो, त्या घरावरची त्याची जबाबदारी कमी होते, त्या घरातल्या लोकांची तो स्वावलंबी होतो. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचं जर कार्य आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपण जर केलं तर त्या कुटुंबामधल्या लोकांशी आपला डायरेक्टली कनेक्ट होतो. जेव्हा आपण त्या कुटुंबातल्या एखाद्या सर्जरी ऑपरेशन एखादं करतो तेव्हा त्याच्याबरोबर त्याचा मुलगा असतो, त्याची मुलगी असते, त्याचं सून असते, त्याची बायको असते, त्यांच्याबरोबर आपलं एक नातं तयार होतं आणि हे नातं आपल्याला पुढच्या राजकीय कार्यक्रमासाठी त्याचा खूप उपयोग होतो असा आमचा गेल्या 40 वर्षाचा अनुभव आहे. आपण जेव्हा संस्था म्हणून काम करतो त्यावेळेला आपण सगळ्या पक्षांबरोबर आजपर्यंत शिबिरं घेतलेली आहेत, सगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण शिबिरं घेतलेली आहेत. आपण पवारसाहेबांच्या वाढदिवसालाही शिबिर घेतो, आपण ठाकरेंच्या वाढदिवसालाही शिबिर घेतो, आपण वाजपेयींच्या वाढदिवसालाही शिबिर घेतो. त्यामुळं पक्ष म्हणून संस्था म्हणून त्याच्यात काही फार वेगळं काही करायची गरज नाही, परंतु माझी सगळ्यांना आपल्याला ह्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक विनंती आहे की आपापल्या ठिकाणी आपल्या बूथ रचनेमध्ये आपण ज्या ज्या गावच्या कमिटी आहेत त्या कमिटींनी अशा प्रकारचं जर शिबिर आपण आयोजित केलं, त्या शिबिरामधून आपण डोळे तपासले आणि जर त्याच्यातून काही ऑपरेशन्स आपण केले तर अनेक कुटुंबांशी आपलं एक पक्ष म्हणून आपण कनेक्ट होऊ शकतो आणि त्याचा आपल्याला निश्चित फायदा होईल. त्याचं मी एक छोटं उदाहरण देतो, ओतूर भागातल्या 5 वर्षापूर्वी ओतूर भागातल्या, मी नाव घेणार नाही, ओतूर भागातल्या एका जिल्हा परिषद सदस्याने ताई त्याच्या निवडणुकीच्या अगोदर 6-8 महिने त्यांनी साधारणपणे त्याच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 30-35 शिबिरे घेतली लागोपाठ आणि त्याच्यातून आपण जवळजवळ 152 ऑपरेशन्स केले, त्याच्या फक्त मतदारसंघामध्ये त्यांनी ते केलं होतं कार्य आणि त्याचा उपयोग असा झाला की तो जिल्हा परिषदला निवडून आला. आपल्याला निवडणूक हा वेगळा, परंतु मला त्याच्यामध्ये स्ट्रेस करायचा मुद्दा असा आहे की आपण जेव्हा अशा प्रकारची शिबिरं घेतो किंवा अशा प्रकारचं जेव्हा ऑपरेशन करतो त्यावेळेला आपण त्या कुटुंबाशी कनेक्ट होतो, त्या लोकांशी आपण डायरेक्टली कनेक्ट होतो, त्या लोकांना हे कळतं की भारतीय जनता पार्टीच्या अमुक कार्यकर्त्यांनी माझं ऑपरेशन केलेलं आहे, माझी काळजी घेतली. या निमित्ताने मला फक्त आपल्याला सर्वांना विनंती आहे, आजही आपलं जेव्हा हे शिबिर होईल त्यावेळेला ह्या शिबिरातून मी आत्ताच माहिती घेतली 70 लोकांचं नाव नोंदणी झालेली आहे, त्याच्यातले 30 लोक आताही मोतीबिंदूची सापडली ऑलरेडी. साधारणपणे मला असं वाटतं की आजच्या शिबिरामधून 70-80 लोकांची मोतीबिंदूची रेकॉर्डिंग होईल. 70-80 ऑपरेशन्स आपण उद्या परवा 2-3 दिवसामध्ये आपल्या हॉस्पिटलला आपण करू. इथली जी स्थानिक ज्या लोकांनी ह्या शिबिरामध्ये भाग घेतला आहे, आपले जे नेते मंडळी आहेत, कार्यकर्ते मंडळी आहेत, ह्या लोकांनी ह्या रुग्णांबरोबर कनेक्ट व्हावं, ऑपरेशन नंतर हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांना भेटावं, तिथे येऊन त्यांच्याबरोबर फोटो घ्यावे, म्हणजे त्या लोकांना हे कळेल की ह्या नेत्यांनी ह्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपलं डोळ्याचं ऑपरेशन केलंय आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसायला लागले. माझी एवढी ताईंना पण माझी विनंती आहे की अशा प्रकारचं ही एक आपण अनेक जी चळवळी करतो त्याच्यातली एक चळवळ जरी आपण ताई केली तालुक्यामध्ये तरी त्याचा खूप उपयोग चांगला होईल, आपल्याला कनेक्ट
लोकांशी कनेक्ट व्हायला संपर्क करायला एक खूप चांगलं साधन आहे नेत्र शिबिराच्या माध्यमातून असं माझं मत आहे. धन्यवाद. आज आपल्या सर्वांसाठी खरं म्हटलं तर एक आगळावेगळा असा दिवस आहे. आगळावेगळा या दृष्टीने म्हणे की एखाद्या नेतृत्वाने आपलं नेतृत्व दातृत्व कर्तृत्व कसं दाखवावं तर डॉक्टर कर्णावत साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हे नेत्र शिबिराचं आयोजन केलं आणि डोळे फाउंडेशन डोळे डॉक्टरांनी जे सवयीप्रमाणे पक्षपातीपणा त्यांच्याकडे नसतोच कारण नेहमी त्यांनी एकच विचार केला आलेला व्यक्ती हा कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या पक्षाचा यापेक्षा त्याने माझ्याकडून जे अपेक्षा केलेल्या आहेत ते कोणाला तरी नेत्रहीनाला नेतृत्व देण्याचं त्याला दिसू लागण्याचं त्याला जग पाहण्याचं खऱ्या अर्थाने जे त्यांच्याकडे असणारं सामर्थ्य ते त्यांनी वाटण्याचा जो प्रयास केला आणि त्याच्यातून त्यांनी 1.5 लाख ऑपरेशन आतापर्यंत केली त्याचप्रमाणे या ठिकाणी 4 जिल्ह्यांमध्ये त्यांचं हे कार्य सुरू आहे आणि अशा कार्याची या ठिकाणी आज वाढदिवस डॉक्टर कर्णावटांचा आहे. त्यांचं वय वर्ष 82 आहे परंतु आजही त्यांच्यामध्ये ती ऊर्जा आहे का मला काहीतरी करायचंच आहे आणि मग मला काहीतरी करायचंय म्हणजे माझ्या नेतृत्वातून माझ्या कर्तृत्वातून माझ्या दातृत्वातून 4 कुटुंबांचं जरी मी कल्याण करू शकलो तर काही कुटुंब जी त्यांच्याशी बांधिलकी बजावणारे आहेत ते त्यांना विसरणार नाही. त्यामुळे आजचा हा कार्यक्रम एक आगळा वेगळा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला खास करून सगळे आपण उपस्थित आहात. मग एकीकडे माझे आजोबा म्हणून या ठिकाणी धनंजय गोडी सांगितलं की ते माझे आजोबा आहे. या ठिकाणी संतोष नाना कारखान्याचे डायरेक्टर आहे. या ठिकाणी सुनील भैया आहे जो खऱ्या अर्थाने आपल्याशी जुडला गेलेला आहे पहिल्यापासून असणारा कार्यकर्ता ज्याने सुरुवातीपासून आजपर्यंत त्याच कार्यात पाहून घेतलेला आहे आणि नवले साहेबांनी त्यांची भावना मला त्यांच्याबद्दल पण खूप कौतुक वाटतं की एवढं कसं माणसाला स्पिरिट मिळू शकतं तर निश्चितपणाने त्याच्या मनासारखं जर घडलं ना तर हट्टी स्वभावाची माझं कर्तृत्व कोणीतरी मान्य करावं मी चांगलं करतोय मी का करू नये आणि मला लोकांनी का संधी देऊ नये अशी त्यांची भावना आहे. कारण मी चांगलंच करतोय ना फक्त स्वभाव माणसाचा असा असतो की आपल्याला वाटतं की हा माणूस आपल्या काहीतरी लागतो का नाही त्याची भावना एकदम स्पष्ट असते त्याला चांगलंच करायचं असतं आणि सगळ्यांनी त्याच्या मनाप्रमाणे वागावं अशी त्याची इच्छा असणं चुकीचं नाही आणि म्हणून आपण त्यांना जर सन्मान दिला तर आपला मान वाढणार आहे तो कमी होणार नाही. आज या ठिकाणी दिलीप कांदळे सर 9 वाजताच माझ्याकडे आले परंतु त्यांनी पाहिलं की ताईकडे आधीच लोक बसलेली आहे म्हणून तरी सुद्धा त्यांनी मला संवादाला इथे पोहोचवलं पण मी विचार केला की इथे सगळे लोक आले की नाही नाना येणार होते. आज या ठिकाणी आपण पाहतोय की अंबर भैयाचा किती वेळा फोन आला की ताई लवकर या आपल्याला कार्यक्रम सुरू करायचा आहे. या ठिकाणी असणारा आपला गुटे पाटील भाऊ त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमचे शिवाजीराव डे ज्यांनी यांच्या आयुष्यात यांना एकच संकल्प जेव्हा काही नाही तेव्हापासून आजपर्यंत मी मुंबईमध्ये कार्य करत होते तेव्हापासून ते आणि कधीच त्यांनी त्यांची बाणा सोडला नाही अशा पद्धतीनं त्यांनी काम केलं. भवारकरांनी सुद्धा खूप चांगलं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या जुन्नर शहरामध्ये सदोदित केलेला आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आपण सर्वजण जे जुडले जातो आहोत इथे कोणीही नवा नाही आणि कोणीही जुना नाही या भावनेतून आपण आज कार्य करतोय. मग सरपंच असतील बाळू असेल त्या ठिकाणी बाळू काय 2-2 बाळू आहेत आपल्याकडे आणि दोन्हीही आपापल्या पद्धतीने आपली कामं करत असतात आणि अनेक लोकांना बरोबर घेऊन चालण्याची जी भूमिका आहे बरोबर ना राजने आता आपल्याला कामाची गती वाढवली पाहिजे. 9 गावच्या सोसायटीचा चेअरमॅन सुद्धा आपल्या पाठीमागे तुम्ही विचार करा की आदिवासी पट्ट्यामध्ये घुसत असताना आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे याच्यानंतरचं शिबिर तुझ्या प्रत्येक गाव तू 9 गावचा चेअरमॅन आहे 9 गावच्या सोसायटीचा चेअरमॅन आहे गोद्यापासून सुरुवात करायची आणि 9 गावं घ्यायची कारण मी आज त्यांनी सांगितलेलं मी घेतलं मी स्वीकारलं की डॉक्टर साहेबांनी सांगितलंय ना मग आता आपल्याला या जुन्नर शहरामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये 17 वॉर्ड आहेत 17 वॉर्डामध्ये आपल्याला हा उपक्रम घ्यायचा आहे आणि एकही व्यक्ती आपल्या ह्या जुन्नर शहरातला इथून सुरुवात का करायची आहे
हे सगळ्यांना लक्षात येतात. त्यामुळे निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम काय आहे तो एक सुद्य कार्यक्रम आहे मोती बिंदू मुक्त जुन्नर तालुका. हा आणि ते करत असताना मोती बिंदू मुक्त करत असताना त्याची सुरुवात डॉक्टर कर्णावट यांच्या वाढदिवसानिमित्त होतो आहे. ही घोषणा आणि ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होईल ती प्रेरणा असेल ती डॉक्टर कर्णावटांची असेल आणि डॉक्टर डोळ्यांनी या ठिकाणी मांडलेली असेल. आणि म्हणून आपण हा कार्यक्रम जेव्हा सुरू करू तर ह्या विचाराने पुढे जात असताना आपला विचार, कारण जळगावमध्ये तुम्ही गेलात तर गिरीश महाजन हे माझे जुने सहयोगी आहे, ते मंत्री झाले, परंतु त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आजपर्यंतच्या ज्या लढाया जिंकल्या त्या फक्त या रंजल्या गांजल्यांचे शिबिर घेऊन त्यांना फाउंडेशनच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचा असणारा नेता, परंतु त्याने कधीही शिबिर न घेऊन एकही वर्ष असं नाही की तिथे शिबिर झालं नाही. आणि त्याच्या जीवावर आज अनेक शिखरं त्यांनी काबीज केली, पक्षाची पताका त्यांनी सगळीकडे फडकवली. त्याचप्रमाणे मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही किरीट सोमय्यांच्या असणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून गेल्या जवळजवळ तब्बल 32 वर्षापासून ते फेडरेशन सुरू आहे आणि ते आजही कार्यरत आहे. आणि तो आमच्या ईशान्य मुंबईमध्ये असणारा सगळ्यात मोठा गाभा आहे की ज्याच्या अनुषंगाने लोक आमच्याशी जुडली जातात. आणि त्या ठिकाणी देखील मी 13 वर्ष हे मग आपण नुसतं आपण इथे नेत्याचा जेव्हा विचार करतो तर त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर येतो की आपल्या कुटुंबातला असणारा जो घटक आहे, मग आजोबा असेल आजी असेल, जसं आता धनंजय माझे आजोबा आहे, परंतु त्या आजोबांची जीवन दृष्टी जाते मग ती मोती बिंदूमुळे जाते. त्याच्यावर आलेली जी दुसरी थर म्हणतो त्याच्यामुळे अनेक कारण असू शकतात. आज तर महत्वाचं आहे की जगामध्ये करोना आहे आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर जे जे लोक पॉझिटिव्ह झाले, ज्यांना ज्यांना रेमडेसिव्हिर आणि बाकीच्या ज्या इंजेक्शनचा प्रादुर्भाव जास्त करावा लागला, जीव वाचला, परंतु त्याचं ब्लॅक फंगसच्या माध्यमातून नवीन आजार निर्माण झाला, अनेक लोकांनी आपले डोळे गमावले, परंतु त्याच्यातून ज्यांना हे झालं नाही परंतु दृष्टीवर परिणाम झाला आहे. तुम्ही नीट जर चिकित्सकाने विचार केला आणि आपल्या आजूबाजूच्या त्या पेशंटशी तुम्ही सल्लामसलत केला तर तुमच्या लक्षात येईल की आज खरी काळाची गरज आहे. ही काळाची गरज आहे तपासणीची आणि ती आपण आज सुरू करतो आहे ते डॉक्टर कर्णावट यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आज ही घोषणा करतो आहे. डॉक्टर डोळ्यांनी आम्हाला लागेल ते सहकार्य करायला ते तयार असतात. एवढी 40 वर्ष त्यांचं चाललेलं त्यांच्या पिताश्रीनी सुरू केलेलं कार्य हे सगळीकडे जगभरात माहिती आहे, देशभरात माहिती आहे. कोणता नेता केंद्राचा आहे ज्याला माहीत नाही असं होऊ शकत नाही आणि महाराष्ट्रात सुद्धा असं होऊ शकत नाही. असं चांगलं कार्य तुम्ही तरुणांनी हाती घ्यावं, आम्ही त्यांना सहकार्य करावं, ज्येष्ठांचं मार्गदर्शन घ्यावं आणि आजच्या दिवसाचा असणारा हा उपक्रम जो आपण डॉक्टर कर्णावटांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा आनंद इतका त्यांना होईल की ज्या ज्या वेळेला त्यांना कळेल की आज या वॉर्डात होतंय, उद्या त्या वॉर्डात होतंय, परवा त्या वॉर्डात होतंय आणि त्या ठिकाणी जेवढे करता येईल तेवढ्या लोकांची आपण मोतीबिंदूचे मुक्त करायचंय. तर एकही व्यक्ती राहता कामा नये, कारण घरात असणारा आजी आजोबा आपल्याला वाटते की कटकट आहे, काय सारखं ओघडतंय, पाणी दे रे, चहा दे रे, जेवायला वाटे, सगळे त्रस असतात. परंतु जर का त्यांचा योग्य रीतीने तुम्ही काळजी घेतली आणि त्यांना मोतीबिंदू मुक्त केलं, त्यांना दृष्टी असेल तर त्यांचा विनंगुळा म्हणजे त्यांना आवड की ज्यांना काही वाचता येत नसेल तर त्या माणसाने दुसरं काय अपेक्षा करावी. टीव्ही पाहायचं असेल सगळे आपण कार्यक्रम पाहत असतो आणि त्यांना बाकी दिसत नसतं, त्यांना वाटतं की मी एकटा पडलो. मग त्या एकटेपणातून बाहेर करायचं असेल, आईची वडिलांची सेवा ही सर्वात श्रेष्ठ सेवा आहे,
देवापेक्षाही श्रेष्ठ जर माता पित्याला आपण मानतो तर त्या माता पित्याच्या जीवनामध्ये असा दिवस येऊ नये की आपण आनंद उपभोगतो आणि माझ्या घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तीला तो भोगता येत नाही याच्यासारखं दुर्दैव असू शकत नाही। म्हणून ज्याला आपण दुषी देणार असो तो कधीही आपल्याला विसरणार नाही आणि म्हणून हे चांगलं कार्य आज आपण सुरू करूया। याची सुरुवात आज या ठिकाणी झालं असं आपण घोषित करीत आहोत आणि जे जे ह्या कार्यक्रमाची संकल्पना घेऊन येतील त्या ठिकाणी आशाताई कुठलंही कारण सांगणार नाही। तुम्हाला लागणारी मदत आम्ही सर्वजण मग संतोष नाना असेल, गांधे साहेब असतील, डोले साहेब असतील, सुनील भाऊ असेल, या ठिकाणी धनेश भैया असेल, ओझर तुमच्या सर्वांची मुठेबाजी तुमची पण सगळ्यांची जबाबदारी जाणं आहे जुन्नर शहरातल्या प्रत्येक व्यक्तीची की एकाला एकाने घेतला की त्याच्या 8 दिवसाने आपण दुसरीकडे घ्यायचं आहे परंतु या बाकीच्या 16 त्या एकामध्ये काम करायचं मदत करायची। तो वाट झाला की दुसरीकडे गेले की त्याने सुद्धा माझा झालाय मग मी कशाला दुसरीकडे देऊ असं नाही, गिव्ह अँड टेक। कारण आज तुम्ही त्याच्यासाठी करणार आहे उद्या त्याच्यासाठी केलं पाहिजे आणि जेव्हा हे साखळी सुरू होईल तर आपला मेसेज नक्की मोदी साहेबांपर्यंत जाईल। देशाचे पंतप्रधान याची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या वेळेला त्यांना हे कळेल की एवढं चांगलं कार्य शिवाय छत्रपतीच्या भूमीमध्ये माझे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत आहेत तर त्यांना बोलवायची गरज नाही। ते सांगणार की मला तिथे जायचं आहे, मला ते जुन्नर शहर पाहायचं आहे, त्या जुन्नर शहरामध्ये निश्चितपणाने तुम्ही हे कमळ जे आज आपण गळ्यात घातलंय ते येणाऱ्या नगर परिषदेच्या त्या पटलावर तुम्ही घेऊन जाणार आहात आणि त्या शिखरावर घेऊन जाणार आहात। त्याचं एक माध्यम आज आपल्यामध्ये या उठाने देखील आपण याच्यामध्ये सामील होत आहोत याचे मानकरी आपण सगळ्यांनी ठरण्यासाठी प्रत्येक कार्यक्रमामध्ये कितीही काम असलं तरी सुद्धा मला मी जेव्हा बाकीना फोन केला म्हणजे ताई काल वॅक्सिन घेतली आणि मला रात्री खूप ताप आला मी काहीच बोलली नाही फोन कट केला परंतु त्यांना वाटलं असेल की अरे मी गेलो नाही तर ताईला काय वाटेल मी काही बोलली नाही फक्त फोन कट केला तो माणूस ताप सोडला आणि इथे येऊन उभा राहिला। कारण ही ऊर्जा आहे ही एकमेकाला द्या मग घरात झोपून राहून तुम्ही बरं होणार नाही पण इथे आलात आणि 4 आपल्यापेक्षा जास्त दुखी लोक बघितले ना तर मग आपण सुखी होतो की नाही यांच्यापेक्षा माझं जीवन फार चांगलं आहे। त्यामुळे खाली बघून खालच्या व्यक्तीचं दुःख बघितलं की आपण त्याच्यापेक्षा फार चांगले आहोत, आपले डोळे चांगले, आपल्याला हात दिले, आपल्याला पाय दिले, ज्यांच्याकडे हे नाही ते काय करू शकत नसताना सुद्धा करतात मग आपण का करू नये ही भावना आपण घेतली पाहिजे। आजच्या वाढदिवसानिमित्त निश्चितपणाने मी डॉक्टर कर्णावडी यांना आपल्या सर्व टीम कडून भारतीय जनता पार्टीच्या सर्व टीम कडनं मग जिल्ह्याचे असतील, राज्याचे असतील, देशाचे असतील सर्व नेत्यांच्या वतीने या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देते। आप जिओ हजारो साल चालके दिनो 50,000 या भावना व्यक्त करत असताना पुढचा वाढदिवस आम्ही जरा आगळा वेगळा करू हे सांगायला देखील विसरणार नाही आणि त्यावेळी जुन्नर शहरातला एकही व्यक्ती एकही वॉर्ड असा नसणार आहे की जिथे आपण कॅम्प घेतलेला नसणार आहे। कारण हे जबाबदारीने बोलते नुसतं बोलायचं म्हणून बोलत नाही तर ती जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रत्येकाला त्याच्याकडनं करून घेऊन त्याला मदत करून ज्याच्याकडे क्षमता नसेल पण कर्तृत्व आहे तर त्याला ती क्षमता त्याला लागणार जे काही रसद आहे ते पुरवायचं काम आम्ही करू पण हे कार्य आम्ही सुरू करू। एवढंच आजच्या आमच्याकडनं तुमच्यासाठी हीच खऱ्या अर्थाने भेट आहे असं समजा आणि ह्या भेटीसारखी भेट दुसरी कुठली होऊ शकत नाही एवढं बोलते आणि या ठिकाणी थांबते। जय हिंद, जय भारत।